नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात आपण पाहत आहात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय जोरात चालू आहे. तसेच आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण भेटेल अशी आपण आशा करू. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण दुसऱ्या वदर कास्टसाठी भरपूर अशा स्कीम पाहिल्या शासनाच्या, ज्या त्यांच्यासाठी महत्वाच्या असतात, फायद्याच्या असतात. तशाच आज आपण जी शासनाची स्कीम आहे मित्रांनो, मराठा कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील उमेदवारांसाठी एक अत्यंत चांगली खुशखबर आहे. पण त्यासाठी मित्रांनो, तुमच्या ज्या पालकाचे वार्षिक उत्पन्न आहे मित्रांनो, ते 8 लाखापेक्षा अधिक नसले पाहिजे. शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तहसीलदारचा तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अतिशय चांगली स्कीम आहे, तुम्ही पाहून घ्या. जर तुम्ही मराठा व कुणबी मराठा या यामध्ये येत असाल, या गटामध्ये, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं हे आपण इन डिटेल पाहणारच आहोत. आपल्याकडे 2 PDF पण आहेत, त्या आपण पाहू शकताय. 2 गव्हर्नमेंटच्या ज्या PDF आहेत ऍप्लिकेशनच्या, तर त्या पण आहेत. हा उपक्रम फक्त महाराष्ट्रातील राज्यातील रहिवासी असलेल्या मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी जातीतील उमेदवारांकरता लागू आहे. तर मित्रांनो, फक्त मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी यांच्यासाठी हा लागू आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा मित्रांनो अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येत असतो. तर मित्रांनो, लवकरच आम्हाला आशा आहे की मराठा आरक्षण आपल्याला भेटेल. तसेच मित्रांनो, जर तुमच्यासाठी चांगली संधी आहे, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकताय. सविस्तर PDF मी तुम्हाला, या 2 ज्या PDF आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईल. ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा तुम्हाला तिथे देईल. तर मित्रांनो, काय काय आहे ते आपण इन डिटेल पाहायचं आहे. तर मित्रांनो, सारथी पुणे अंतर्गत मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना मोफत डिफेन्स ट्रेनिंग मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कोणकोणत्या ट्रेनिंगसाठी आपल्यासाठी फ्री राहणार आहे ते आपण पाहायचं आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी फोर्सेस, त्यामध्ये CRPF, SRPF, BSF, ITBP, CISF, SSB, NSG, CPF, SPF अशा भरपूर साऱ्या मित्रांनो डिफेन्सच्या सर्व्हिससाठी तुम्हाला फ्री ट्रेनिंग भेटणार आहे मित्रांनो. एक्झामिशन ट्रेनिंग प्रोग्राम राहणार आहे मित्रांनो 2024-25 चा. तर मित्रांनो, पात्रता ही फक्त आहे ते मित्रांनो तुमची 12वी पास असणं गरजेचं आहे. तुम्ही जर 12वी पास असाल तर मित्रांनो यासाठी अप्लाय करणं अतिशय गरजेचं आहे. वयाची अट मित्रांनो फक्त कमाल वयोमर्यादा 20 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, 20 वर्ष जर तुमचं वय पूर्ण असेल तर तुम्ही त्यापासून कितीही वर्षाचे असाल, 20 चे असाल, 30 चे, 35 चे, तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो. प्रशिक्षण कालावधी आपला 6 महिन्याचा राहणार आहे. अर्जाची अंतिम दिनांक जी राहणार आहे मित्रांनो ते 31 डिसेंबर 2017. तर मित्रांनो, आज 17 तारीख आहे, अजून तुमच्याकडे 13 ते 15 दिवस अजून अर्ज करण्यासाठी वेळ आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ते PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईल, तुम्ही तेथून ते वाचून घ्या. तर निवड प्रक्रिया कशी राहील मित्रांनो पाहायचे. निवड पत्रिका मित्रांनो सुरुवातीला सारथी मार्फत सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येते मित्रांनो. तर मित्रांनो, CET घेण्यात येते. CET मध्ये उत्तीर्ण गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी व शारीरिक चाचणी घेण्यात येते. तिन्ही बाबींमध्ये पात्र ठरलेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणासाठी मित्रांनो पात्र असेल. तर मित्रांनो, जर तुम्ही कुणबी व मराठामध्ये मोडत असाल तर मित्रांनो चांगली संधी आपल्यासाठी इथे चालून येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही इन डिटेल ह्या PDF पाहून घ्यायच्या आहेत, तरी आपण थोड्या थोड्या पाहायच्या आहेत. अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र नसल्यास शाळा सोडल्याचा दाखला, त्यावर जात प्रवर्ग नमूद आहे, किंवा EWS ऑनलाईन अर्जात अपलोड करू शकता मित्रांनो. जर जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला जर तुमच्यापैकी यापैकी कोणतीही भरतीवेळी नसेल तर अर्जदाराला हमीपत्र अपलोड करायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही तुमच्याकडे दाखला नसेल तर मित्रांनो तुम्ही हमीपत्र अपलोड करायचं आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही 15 दिवसाच्या आत उपलब्ध करून देता येतो मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे अर्जाची, त्यावेळेस अर्ज करताना तुम्ही हमीपत्र अपलोड करू शकता व त्यानंतर तुम्ही 15 दिवस म्हणजे 15 जानेवारी पर्यंत तुम्हाला संधी आहे की तुम्ही ते प्रमाणपत्र जोडायचं आहे. प्रमाणपत्र निघून जाईल किंवा आपल्याकडे प्रमाणपत्र असू शकतं. जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर
जात प्रवर्गण मुद्दा हे किंवा ईडब्ल्यू सादर केल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जाणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो जी सीईटी होणार आहे एग्जाम त्यासाठी मित्रांनो प्रवेश जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तुम्ही मराठा कुणबी आहे असं नमूद असेल तरच तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. मराठा किंवा कुणबी मित्रांनो मराठा उमेदवारासाठी सुद्धा चान्स आहे. अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असायचा आहे. अर्जदार हा कोचिंगसाठी अर्ज करीत असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करता खालील वयोमर्यादित व शिक्षण अर्हता धारक असावा, म्हणजे 12वी पास आणि 20 वर्षापेक्षा जास्त वय असावं. वयाची अट आपण पाहिली, शैक्षणिक अर्हता आपण पाहू शकताय. प्रथम सामायिक परीक्षा घेण्यात येईल, त्यामध्ये मग शारीरिक व मेडिकल फिटनेस तपासली जाईल मित्रांनो. प्रशिक्षण कालावधी हा 6 महिन्याचा राहणार आहे. तर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला आपल्याला जोडणं आवश्यक आहे मित्रांनो. एक 4 ते 5 दिवसात मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळेल. 8 लाखापेक्षा मित्रांनो पालकांचं उत्पन्न हे कमीच आहे, ज्यांचे वडील नोकरदार नाहीत किंवा शेती वगैरे करतात, बिझनेस आहे त्यांचा, त्यांचं तर उत्पन्नाचा दाखला निघूनच जातो. नॉन क्रिमी लेअर किंवा भरती वेळी नसतील तर मित्रांनो 15 दिवसानंतर तुम्ही जोडले तरी चालेल. बाकी यामध्ये काय असं खास नाही. संकेतस्थळावर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे मित्रांनो, एक्झाम कशा पद्धतीत राहील, कोणते क्वेश्चन असतील ते मित्रांनो या सीडीएस सारथी वरती तुम्हाला भेटूनच जाईल मित्रांनो ऑनलाईन वेबसाईट वरती. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आम्ही वेळोवेळी त्याचा अपडेट तुम्हाला देत जाईल. तर मित्रांनो ही होती मेन ऍडव्हर्टाईज आणि ज्यांच्याकडून सारथीकडून निघालेली ही ती आहे मित्रांनो. एक पेपर पेपर मध्ये जे ऍडव्हर्टाइजमेंट देतात ती ऍडव्हर्टाइजमेंट ती आहे. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे WW सारथी महाराष्ट्र गव्हर्नमेंट .in यावरती मित्रांनो सगळं तुम्हाला सूचना फलक आपल्याला पाहायला भेटेल. तर मित्रांनो 31/12/2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर जी तुम्हाला याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो, जी पुढच्या भविष्यात येणारी माहिती आपल्याला WW.सारथीवर आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यामध्ये मोडत असाल तर मित्रांनो एक चांगली संधी आहे, फॉर्म भरा, या संधीचं सोनं करून घ्या. व तसेच आपल्या सर्वांना मित्रांनो हे करतो की मराठा बांधव हे आपले बांधवच आहेत, त्यांनाही आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे किंवा सगळ्यांसाठी समान असावं असं माझी इच्छा आहे मित्रांनो. जर तुम्ही याला जर सहमत असाल तर आपल्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद.